नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट मी आज उस्मानाबादमध्ये आहे आणि तुम्ही हे बघू शकता हे तरुण जे उभे आहेत पोलीस भरती यासाठी जी तयारी लागते जी मैदानी खेळ आहेत ज्याला तुम्ही ग्राउंड म्हणता त्याची तयारी हे उस्मानाबादमधील खेडगावचे तरुण गेली अनेक वर्ष करत आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं हा त्यांची तयारी कशा प्रकारची असती ह्यांची त्यांचं जी, जी दिनचर्या कशी असती मला प्रथम तुमची ओळख सांगा आणि ही जी पोलीस भरती आहे त्याचं ग्राउंड जे चालू होणार आहे या याची तुम्ही किती वर्षापासून तयारी करतायत काय सांगा माझं नाव नितीन शहाजी माकुडे मी गेली पाच सहा वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करतो मध्यंतरी कोरोना काळात दोन तीन वर्षास गॅप असल्यामुळे पोलीस भरती निघाली नव्हती परंतु आता अठरा पदांची पोलीस भरती निघालेली आहे तरी आता आम्ही पन्नास मार्काचं ग्राउंड आहे पोलीस ए पाय पदासाठी तर पोलीस पदासाठी पण पन्नास मार्काचं ग्राउंड आहे आणि एस आर पीसाठी शंभर मार्काचं ग्राउंड आहे तर आता आम्ही गोळाफेक शंभर मीटर रनिंग आणि सोळाशे मीटर याची तयारी करतो पार्थ 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 तु, तु तरी आम्ही सकाळी पहाटं पाच वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी पाचपासून एक सातपर्यंत ग्राउंडची तयारी करतो अच्छा ही गेली अनेक वर्षापासून तुम्ही तयारी करतायत शेवटी आता कुठेतरी पोलीस भरती होती असं तुम्हाला वाटतं काय वाटतं हे सगळे पॉझिटिव्ह आहात पॉझिटिव्ह तर आहेच का तर गेली चार पाच वर्षापासून तयारी करतोय मेहनतीचं फळ भेटेल अशी आशा वाटते आता आणि शासनानं पण चांगले जरा जरा अठरा हजार पदांची भरती असल्यामुळे थोडी आशा वाढलेली आहे सर माझे नाव महादेव काका पेठे मी उस्मान जिल्ह्यातील खेडगावचा आहे सध्या आम्ही पाच सहा वर्ष प्रॅक्टिस करत होतो मी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत नव्हतो आर्मीची करत होतो दोन तीन वेळा आम्ही फिजिकल शंभर टक्के मारलेला आहे आर्मीचं आता सध्या ह्यावेळेस पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत आहे ह्या वेळेस काहीतरी जिद्द आहे की ह्या वेळेस पोलीस त्यासाठी तुमची तयारी कंटिन्यू असतात त्यांना तुम्ही रोज तयारी करता हा रोज तयारी करा सकाळी चार वाजता उठता चार वाजता यायचं रुटीन डेली सोळाशे मीटर डेलीचं वर्कआउट कधी पाच किलोमीटर लॉंग रनिंग घेत आहोत आम्हाला शिकण्यासाठी आहेत सुनील गर्ड आमचे गावचे सरपंच एक सर्विसमॅन आहेत दररोज ते आमच्यासाठी आम्हाला गायडन्स करतात ग्राउंड कसे ग्राउंडची कशी तयारी करायची आम्ही त्यांचे मार्गदर्शन घेत आहोत हां ठीक आहे स तुम्ही बघू शकता की खेड जो गाव आहे उस्मानाबाद उस्मानाबाद शहरापासनं हे गाव आहे त्याची यांची जी तयारी आहे त्यासाठी गावामध्ये मैदान नाही आहे परंतु हे हा जो परिसर बघितला पूर्ण माळ आहे तर इथे ही दगड आहे म्हणजे दगड ह्याच्यामध्ये परिस्थिती अशी आहे की यांना प्रॅक्टिस करण्यासाठी प करण्यासाठी पुरेसं मैदान नाही आहे अतिशय खडतर परिस्थितीमधून ही तरुण मुलं आपल्या आव आपलं जे आयुष्य आहे ते त्यांचं आयुष्य त्यांचं भविष्य हे उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आपण अजून काही तरुण मुलं आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा करूया मला सांगा कशा प्रकारची तयारी करताय किती वर्षापासून तुम्ही तयारी करताय माझं नाव लखन लोभे आज आम्ही दोन वर्ष झाले भरतीची तयारी करत आहोत पण मध्यंतरी कोरोना काळात भरती न पडल्यामुळं फारच नुकसान झालेलं आहे पण अजून आता शासनानं अठरा हजार पदाची भरती काढल्यामुळं अगदी तरुणांमध्ये आनंदाचं वातावरण आहे भरतीसाठी रोज आम्ही सकाळी उठून पहाटे पाचला उठून इथं ग्राउंडवर हो hmm. येतो आठवड्यातून दोन दिवस दहा दहा किलोमीटर रनिंग करतो आम्ही hmm. दिनचार्या आमची सकाळ दोन तास आणि संध्याकाळी दोन तास असे ग्राउंडवर हो असतो गावकऱ्यांचे बरेच स्वप्न आहेत आमच्याकडं म्हणजे बघण्याचा दृष्टिकोन आहे की सगळी तरुण पोरं hmm. पोलीस होऊन जातील hmm. त्यांच्यासाठी आम्ही करतोय मनातून प्रयत्न करतोय नशीब काय करते माहीत नाही कधी प्रयत्न केलाय का पोलीस भरतीसाठी तुम्ही गेलाय कसं काय नाही पहिलीच भरती आहे आणि कोरोनामुळे दोन वर्षे भरती निघालीच नाही त्याच्यामुळं पहिलीच इव्हेंट आहे आमचा हा कशा प्रकारे तयारी करताय गोळा फेक धावणं हे सगळं सध्या सोळाशे जे आहे म्हणजे सोळाशे म्हणजे काय रनिंग सोळाशे रनिंग शंभर मीटर रनिंग आणि गोळा अशी तीन इव्हेंट आहेत भरतीला अच्छा मग आता तुम्ही भरतीला जाणार कुठं जाणार आहे आता मी जाणार मुंबईला बऱ्याच मुला जे कोणाचं दौंड पुणे जसं ज्या जे फॉर्म आहे ते ग्राउंडला महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने पोलीस भरती ही पोलीस भरती जी आता सुरू केलेली आहे त्यासाठी ही खेड गावातील तरुण मुलं गेली अनेक वर्ष प्रयत्न करत आहेत आता येणाऱ्या काळामध्ये यांची पोलीस भरती होणार आहे आणि हेही बघणं खूप गरजेचं आहे की महाराष्ट्र शासन यानंतर कशा प्रकारचे निर्णय घेईल मी गुण्तनगर डी आर व्ही न्यूज उस्मानाबाद